ओम पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वाद नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण मित्रांनो, यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य प्रमुख आवश्यक अशा देवता असाव्यात, प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, कुटुंबातील इतर सदस्यांच्या बाबतीत देखील अशीच कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो मित्रांनो, उद्या दिनांक 9 जुलै 2022, शालिवान शके 1944, संवत्सर शुभकृत, अयन दक्षिण, ऋतु ग्रीष्म, मास आषाढ, पक्ष शुक्ल, वार शनिवार, नक्षत्र स्वाती। 11 वाजून 25 मिनिटानंतर सकाळी विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल मित्रांनो। योग मित्रांनो उद्याचा सिद्ध योग आहे, जो 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत आहे, यानंतर साध्य योगाला सुरुवात होईल आणि 28 वाजून 2 मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल मित्रांनो। मित्रांनो, करण उद्याचे गरज करण आहे, सायंकाळी 16 वाजून 40 मिनिटानंतर वनिष्करणाला सुरुवात होईल आणि 27 वाजून 32 मिनिटानंतर विष्टिकरणाला सुरुवात होईल मित्रांनो। तिथी मित्रांनो उद्याची दशमी तिथी आहे, सायंकाळी 16 वाजून 40 मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल मित्रांनो। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे, चंद्र तुळ राशीत असेल, रवी मिथुन राशीत, गुरु मीन राशीत, शनि कुंभ राशीत। सूर्योदयास्त मित्रांनो मुंबई विभागासाठी आहे, सूर्योदय सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त 19 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण उद्याच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत। यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी घ्यायचे आहे, यात थोडेसे अक्षर टाकायचे आहे, एक फुल व फुलाची पाकळी टाकायची आहे। आता संकल्प म्हणायला सुरुवात करूया मित्रांनो। हर ओम शिव शिव शंभू राज्ञय प्रवर्त मानसद ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बू दिवे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाने शालिवान शके 1944 प्रभावादी षष्ठी सहस्रनामामध्ये शुभकृत नाम संवत्सरे दक्षिण ऐने ग्रीष्म ऋतु आषाढ मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे स्वाती नक्षत्रे सिद्ध योगे गरज करणे दशमी शुभ तिथो मनुगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मम पात्र दुर्त्यक्षय द्वारासी पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करिष्ये एवं इष्टलिंग पूजा करिष्ये। आता आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो। मित्रांनो, सकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत हा संकल्प आपण उपयोगात आणू शकता। यानंतर संकल्प सोडण्यासाठी आपल्याला वरील पंचांगाचा आधार घ्यावा लागेल मित्रांनो। मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात सर्वप्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहेत, दिनांक 14, 15, 18, 20, 21, 24 आणि 25। डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो, एकमेव मुहूर्त आहे दिनांक 15। बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 9, 15, 24 आणि 25। जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 15, 20, 21 आणि 25। गृहप्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 14, 15, 18, 20, 24 आणि 25। मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त मात्र आता माघ मासाशिवाय नाहीत।
विवाह मुहूर्त मित्रांनो दिनांक 9 एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो। वास्तु शांति भूमिपूजन तथा पायाभरणी यासाठी या आषाढ मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो। मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा या केवळ शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा आपण करू शकता। मुहूर्त आहे दिनांक 14, 15, 18, 20, 24 आणि 25। मित्रांनो वरील मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्याची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी आपण कॉमन बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो। मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार व ऐहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका मित्रांनो। तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो। याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात। मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून निश्चित पाळल्या जात नाही मित्रांनो। परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो मित्रांनो। मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाच्या बाबी येते आपण पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 11 वाजेपर्यंत चांगला दिवस आहे। दिन विशेष काही नाही मित्रांनो। अग्नी पृथ्वीवर दुपारी 4:40 आहे, त्यानंतर नाही। या वेळेपर्यंतच आपण विशेष होम यज्ञ नव्याने करू शकता मित्रांनो। राहू काळ मित्रांनो उद्याचा सकाळी 9 ते 10:30 आहे। कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो करू नका, टाळा ती, त्यात आपल्याला यश मिळणार नाही मित्रांनो शक्यतो। मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच प्राप्त होते, आपल्या नवे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कारण आपणच असतो। लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे। आपण जर माझ्या मताचे सहमत असाल तर कृपया माझे धर्मक्रम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शिवकल्याणम। हरिओम शिवा महादेवा।